नागपूर महापालिका निवडणुकांच्या दिवशी मतदान केंद्रावर दुचाकी घेऊन जाणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागानं त्यांचं कौतुक केलं. पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल पायल सुनवाने, पोलीस कॉन्स्टेबल विजया मालविया यांना रोख बक्षीस देण्यात आले. 21 फेब्रुवारीला मतदान केंद्रावर कृष्णा खोपडे दुचाकी घेऊन गेले. त्यावेळी पोलिसांसोबत वाद झाला होता आणि हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैदही झाला होता.